सी एंड डी. साइन सी प्लस साइन डी इक्वल टू टू साइन सी प्लस डी डिवाइडेड बाय टू इंटू कॉस सी मायनस डी डिवाइडेड बाय टू. तर इथे आपण प्रूफ लिहितोय. आता ह्या फॉर्म्युल्यांना काय म्हणायचंय, तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणायचंय. नाउ टेक एनी टू अँगल्स, लेट ए अँड बी आर टू एनी अँगल्स. इफ ए अँड बी आर अँगल्स, मेजर्स ऑफ अँगल अँगल्स, देअरफोर बाय युझिंग फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड अँगल्स, साईन ए प्लस बी, साईन ए प्लस बी इक्वल साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. तर हे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, आपण हे मागच्या वेळेस शिकलो आहोत कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले, साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. तर इथे आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, सेकंड इक्वेशन साईन ए मायनस बी, इथे ए प्लस बी होते, इथे आता ए मायनस बी. साईन ए कॉस बी मायनस कॉस ए आणि साईन बी, याला सेकंड इक्वेशन. तर इथे ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि ह्या इथे दोन्हींची बेरीज करायची, म्हणजे ऍड फर्स्ट अँड सेकंड, ऑर ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. ऍड फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन, ह्या दोन्हींची ऍडिशन करू. साईन ए प्लस बी, ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. आता राईट हँड कडे ज्या टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन करून घेऊ. साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी प्लस, इथे प्लस घेतले आपण कारण ऍड करतोय आपण, म्हणून इथे प्लस घेतले, प्लस साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी. आता इथे मायनस आणि इथे प्लस आहे, प्लस कॉस ए साईन बी मायनस कॉस ए साईन बी, ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत, फक्त यांच्या साईन्स वेगळ्या आहेत. इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, प्लस ए मायनस ए. मग प्लस कॉस ए साईन बी मायनस कॉस ए साईन बी इक्वल टू झिरो. नऊ साईन ए कॉस बी, साईन ए कॉस बी यांची इथे काय होणार आहे ऍडिशन, ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत, साईन ए साईन ए कॉस ए बी कॉस बी इक्वल टू टू साईन ए कॉस बी. लेफ्ट हँड साईडच्या टर्म तसेच लिहायचे आहेत, साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. नऊ पुट ए प्लस बी इक्वल टू सी अँड ए मायनस बी इक्वल टू डी. तिथे या दोन्हींची ऍडिशन करायची, सी प्लस डी, सी प्लस डी इक्वल टू ए प्लस बी प्लस ए मायनस बी. इथे प्लस ए, इथे मायनस बी, प्लस बी मायनस बी इक्वल टू झिरो, म्हणजे डिलीट झाली किंवा कट करू असे. मग ए प्लस सी इक्वल टू टू ए, सी प्लस डी इक्वल टू टू ए, देअरफोर ए इक्वल टू सी प्लस डी डिवाइडेड बाय टू. देअरफोर ए इक्वल टू सी प्लस डी डिवाइडेड बाय टू. आता इथे आपण काय करायचंय, मायनस करायचं, सी इथे सी प्लस डी केले, आता सी मायनस डी करू. सी मायनस डी, सी आहे ए प्लस बी, ए प्लस बी मायनस, आता इथे ए मायनस बी आहे, हे ब्रॅकेटमध्ये घेऊ, ए मायनस बी. मग ए प्लस बी मायनस ए प्लस बी, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, प्लस ए मायनस ए इक्वल टू झिरो, बी प्लस बी टू बी, सी मायनस डी, देअरफोर बी इक्वल टू सी मायनस डी डिवाइडेड बाय टू. नाउ पुट हिअर ए प्लस बी इक्वल टू सी अँड ए मायनस बी इक्वल टू डी अँड ए इक्वल टू सी प्लस डी अपॉन टू अँड बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन टू अँड इट इज इक्वल टू आर एच साइड ऑफ धिस इक्वेशन ऑर धिस फॉर्म्युला. आता आपण इथे व्हॅल्यू पुट करू, ए प्लस बी म्हणजे काय करायचे, सी ठेवायचे, पुट ए प्लस बी इक्वल टू सी, ए मायनस बी इक्वल टू डी, ए इक्वल टू सी प्लस डी अपॉन टू अँड बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन टू. साईन ए प्लस बी, सी इक्वल टू ए प्लस बी, साईन सी प्लस साईन ए मायनस बी मीन्स डी, साईन डी इक्वल टू टू साईन ए, ए इज हिअर सी प्लस डी अपॉन टू, सी प्लस डी अपॉन टू इंटू कॉस बी इज हिअर सी मायनस डी अपॉन टू, सी अपॉन सी मायनस डी अपॉन टू अँड इट इज इक्वल टू आर एच एस
साइड ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं साईन सी प्लस साईन डी इक्वल टू साईन सी प्लस डी अपॉन टू इंटू कॉस सी मायनस डी अपॉन टू, तसं आपण ते प्रूव्ह केलं. त्यासाठी आपण काय केलेले, दोन अँगल घेतले आधी ए आणि बी आर एनी टू अँगल्स, आणि तिथे आपण कंपाऊंड अँगल्स साईन ए प्लस बी इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असं इक्वेशन केलं, आणि साईन ए मायनस बी इक्वल टू साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी. मग त्या दोन्हीची काय केली आपण, ऍडिशन केली. मग ऍडिशन आली साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी इक्वल टू टू साईन ए कॉस बी. त्याच्यानंतर आपण इथे पुट सी इक्वल टू ए प्लस बी, पुट सी इक्वल टू ए प्लस बी अँड डी इक्वल टू ए मायनस बी असं घेतलं, आणि त्यावरून आपण नंतर सी प्लस डी ऍड केले. मग ए प्लस बी प्लस ए मायनस बी, मग इथे बी विकट झाले, मग टू ए इक्वल टू सी प्लस डी, देअरफोर ए इक्वल टू सी प्लस डी अपॉन टू. आणि बी काढण्यासाठी आपण इथे दोन्हींचं सबट्रॅक्शन घेतलं, मग सी मायनस डी, सी मायनस डी मीन्स ए प्लस बी मायनस ए, मग इथे प्लस होणार मायनस केल्यामुळे, मग टू बी इक्वल टू सी मायनस डी, देअरफोर बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन टू. मग नंतर आपण ज्या इथे असं ए इक्वल टू बी इक्वल टू जे आलं आहे ते आपण इथे ठेवलं, ए प्लस बी इक्वल टू सी, ए मायनस डी इक्वल टू ए डी, आणि ए इक्वल टू सी प्लस डी अपॉन टू, बी इक्वल टू सी मायनस डी अपॉन टू. तर ह्या फॉर्म्युलांना काय म्हणायचं, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. इथे काय केलं आपण, ह्या दोन्हींची ऍडिशन केली, आणि इथे प्रॉडक्ट आहे म्हणजे एलएचएस साईडला इथे ऍडिशन आहे आणि इकडे प्रॉडक्ट आहे साईन आणि कॉस.